चॅनेल उद्धव ठाकरे यांनी ठरवलं असतं तर बंड थांबवता आलं असतं असं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी ठरवलं असतं तर ते बंड सहज थांबवता आलं असत. सहज म्हणजे त्याला फार काही अवघड काम अशातला काही भाग नव्हता. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की ज्याच्या मनात गद्दारी रुजलेली आहे त्याला माझ्यासोबत का ठेवायची. नाही तर ज्यावेळेस गेले त्यावेळेस किती लोक होते. त्या दिवशी संध्याकाळी तर अर्धे लोक तर उद्धवजी ठाकरे साहेबांसमोर बसले होते. वर्षा साहेबांनी ठरवलं असतं, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर काही होऊ शकत. यांना जर जाऊ द्यायचं नसतं तर महाराष्ट्राची सीमा ओलांडून दिली नसती. परंतु मला असं वाटतं हा अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी सत्ता वाचवण्यासाठी तर स्वतःच्या खुर्चीसाठी कोणतेही कार्य केलं नाही. यांच्यासाठी यांनी गद्दारी केली, भारतीय जनता पार्टीने सुद्धा फोडाफोडी केली. हे कशासाठी जे काय मोठं धर्मकार्य करायला गेलं होते का ते सत्तेसाठी. म्हणून मला असं वाटतं दुसऱ्यांनाही शिकवण्याची गरज नाही. तुमच्या पदाधिकाऱ्यावर स्वाभिमान दिन, बलिदान दिन म्हणतात, मंत्र दिन म्हणतात, खरं तर गद्दार दिन समजा. परंतु ही सगळी गद्दारी भारतीय जनता पार्टीच्या तालावर ईडीच्या भीतीने भ्रष्टाचार लपविण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि ही शिवसेना पडण्याचा पाप भारतीय जनता पार्टीने केलं. जी शिवसेना आता राजभवन काम केलं, ज्या सत्तेत शिवसेनेचं पोट धरून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात पावली, तिला फोडण्याचं पाप भारतीय जनता पार्टीने केलं. मला असं वाटतं आम्ही सांगण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या एका मंत्र्यांनी सांगितलं बरं आहे. याच्यात अनेक लोक आहेत, मग सगळ्यांची केली पाहिजे ना. काही लोक जे शिंदे गटात गेलेले त्याच्यात समजा यांच्या सोबत होते, त्यांची का नाही चौकशी होती. जर होत असेल या सगळ्याच्या त्यांच्याबरोबर संजय माशेलकर एक होते, त्यांची काय इन्क्वायरी होत नाही. व्हायची तर सगळ्यांना न्याय सारखा असावा ना. त्यामुळे जाणीवपूर्वक वेचून वेचून ज्याला म्हणतील अशा लोकांची जर चौकशी करायची. आणि खरं तर कोविड काळात ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं तर मग देश पातळीवरची पार दिल्लीपासून सगळ्या चौकशा केल्या पाहिजे. नुसत्या मुंबईच्याच का, ठाण्याच्या पण व्हाव्या, पुण्याच्या पण व्हाव्या, नागपूरच्या पण व्हावा. कारण तो काळ असा होता की त्या काळात दोन पैसे कमी की दोन पैसे जास्त असं पाहण्यासाठी वेळ नव्हता. जनतेला तातडीनं जो चांगल्या पद्धतीनं सेवा सगळं देईल अशा पद्धतीनं उपलब्ध कोण हे पाहिलं जात होतं. मग हे जर मुंबईत घडलं असेल तर हे ठाण्यातही घडलेलं आहे, हे पुण्यातही घडलेलं आहे, हे नागपूरला घडलेलं आहे, हे पिंपरी चिंचवडला घडलेलं आहे, नाशिकला घडलेलं. म्हणते इथं सुद्धा करावं ना ईडीच्या इन्क्वायऱ्या. इथं तर डायरेक्ट एजन्सीज भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या नावावर आहे या बाकीच्या ठिकाणी. त्याचं नाही होत आहे. ठाण्यामध्ये काय काय झालेलं आहे, काय काय अतिरेकी खरेदी किती झालेली आहे मेडिकल विभागाने, ज्या आरोग्य विभागाने खरेदी केल्या किती केलेल्या आहेत, काय अजून सुद्धा सामान पडलेलं त्याचा वापर झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही पक्षपातीपणे कारवाई करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु शिवसेनेला ही सवय झालेली आहे, संजय राऊत साहेबांवर झाली, अनिल परबराव साहेबांवर झाली, अनेक लोकांवर झाल्या. परंतु त्यातून ताऊन सोलापून शिवसेना निघत आलेली आहे. याच्यातून ही निघत साहेबांनी टक्केवारी बंद केली होती म्हणूनच हे सगळं बंड घडलेलं आहे. जे लोक गेले ना गद्दार यांचं आता धंदे काय चालू बघा. बदल्यामध्ये किती घेतात, कशामध्ये घेतात, कामामध्ये काय काम कशा पद्धतीनं विकतात. नुसता धिंगाणा चालू आहे. मंत्रालयात जाऊन बघा ऑर्डर कोणाला जारी करून कोणाला काम दिलं जातं आणि काम कसे होतात. निघेल नाही सगळं, निघेल येणार काय, काय सोडणार थोडी आम्ही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टक्केवारी तुमची बंद केली होती उद्धव साहेबांनी, तुमचे धंदे बंद केले होते आणि तुम्हाला ते सहन होत नव्हते. म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे स्पष्ट होतं, लोकांना कळतं. आजच्या पद्धतीनं मुंबई महापालिका एक महत्वाची महानगरपालिका, नुसती महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली एक महत्वाची महानगरपालिका आहे जी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि ही पुढे नेली असं शिवसेनेनं नेली आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.